मैडम तुम्हें स्टॉप वाला। अरे हो अट है क्या तुमसे पैसे? हाँ गेट खुलत नहीं है। तो बाथरूम खुलते हाथ टकूं खुला। अरे यार सकड़ बसून ड्राइव करू करू ट्रिपा मारू मारू पार कंबर लागून गेली यार। थोडा थोडा आराम करून घेतो ट्रिपा ने मारत आता। ड्राइवर कौन है बे? मैं मागल बाबू सामूर भाई। सामूर भाई चोर हो का तू? बाबू बाबू वे तू गाड़ी चलाओ, तू गाड़ी चलाओ। हो पण जायचं कुठं आहे? बोल चुप। तुला म्हणलं ना तू गाडी चलाव म्हणून, फक्त गाडी चलाव तू। मागल बाच सामूर भाई नाही तर मी तुला दुतारी रुची ना सांगतो। पहिलेच ऐकलो होतो चोराकडे बंदूक राहते चाकू राहते, तुतारी वाला चोर पहिल्यांदाच पाहता भाऊ। तू कास्तकार हो का ग? हो। नाही 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 अबे गायरन तुला म्हणून म्हणतो गाडी चालव म्हणून, मग अजून लेंबर लेंबर लावून ठेवलाय, चुपचाप गाडी चालव। हो पण भाऊ जायचं कुठं आहे? सांग कुठे सांग सांग ना कुठे जायचं सांग 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 बोल 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 कुठे जायचं सांग सांग। अरे भाऊ भाऊ तो बोलंग कसा भाऊ त्या टोंडाल तो पट्टी आहे। अरे हा थांब इकडे पाय, तू पट्टी खोलतो मी पण तू जर बोमललास जसे पराठीचा कापूस कसा उपडते तसे ती केस उपडीन आणि ते बी त्या काकीतले लक्षात ठेव। अरे मूर्ख माणसा मला कशाला बोमललास तो? मी तुझा काय वाईट केलाय? तुला मी एकट्याचा काही नाही केलायस, तुला अख्ख्या कास्तकाराचा वाईट केलायस। तुला माहित आहे का मी कोण होतो? हो माहित आहे ना, मंत्री वाईन तू। अबे पागल झाला का तू? अबे तो सामोर पाय नाही तर मारून टाकीन। मारून टाकशीन? अबे मंत्र्याला किडनॅप केला तू ना? गाडी कोणाची? माई। अबे पोलीस घेते मला फाईलवर आता। अरे फिकर न करू मी आव ना। अरे तुम्ही तर चुपचाप राजे साहेब, ह्या पावसाळ्यात पार रस्त्यावरचे नवीन बांधलेले पुलं वाहून गेले, पाच पाच ना सहा सहा वर्ष झाले, पारचा चिमूर ओरा रोड अजून पर्यंत बनला नाही तुमचा। आमच्या सारखा ड्रायव्हर जो आता पावसाळ्यात गाडी टाकते ना तो आमचा आम्हाला माहित होते। अरे हे तुम्हाला कशाला सांगत आहे? मी तर कृषी मंत्री आहे, शेती आणि शेतकऱ्याचं कल्याण हेच माझे काम आहे। हेच माझे काम, हेच माझे काम असे खोटे आश्वासन देऊ देऊ आम्ही शेतकऱ्याचे कान दुखून गेले पण तुमची जीवना दुखली। अरे बाबा बाय बाबा तू मला मागाड तू उतर, मले ह्या लपड्यात पडतच ना, तू उतर मागाड तू पहिलं। नाही फक्त मले तू माझ्या गावी सोडून दे बस। अरे पण तू मला कशाला नेते तुझ्या गावाला? तुला दाखवायचं आहे जेव्हा गावात नदीले पूर येते ना आणि गावात पाणी शिरते आणि शेतकऱ्याचे जे नुकसान होते ते तुला दाखवायचं आहे। अरे बाबा पण मंत्री लोक येते ना पाणी करायसाठी। हा एकाच्यात खरंच पाणी होते का? वरतून 2-4 लाख रुपये अनुदान देता अनुभव कडे होता। हा नुकसान भरपाई देऊ शकतो आम्ही, पूर आला तर निसर्गाचा दोष आहे, त्यात आमचा का दोष? तर कामचाच दोष आहे का? आमच्या बाबांना कष्ट करू करू कसं तरी तो घर उभा केला आणि आमच्या घराजवळून ते नदी गेली, त्याच्यात आमचीच चुकी आहे का? बरं बरं तू शांत हो, मी तुला दुसरीकडे जागा घेऊन देतो चालेल का? वा साहेब वा वा छान 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 थँक्यू थँक्यू। चुप एकदम चुप, दुसरीकडे जागा घेऊन देतो। अरे फक्त जागा बदलन पण आमची परिस्थिती नाही बदलत साहेब। मला जर जागा पाहिजे असतील साहेब तर स्वतःचा जीव धोक्यात टाकून तुमचा किडनॅप नसता केला। अरे तर मी काय करू? मी प्रत्येकाच्या घरी जाऊन समाधान काढू नाही शकत ना, वरून राजकारण पण सांभाळावं लागतंय ते वेगळं। अरे भाऊ यांची स्वतःची चादर फाडून आहे का? एक आमदार गोवा, दुसरा आमदार उटी, तिसरा आमदार गोवा टेले पडते, दुसऱ्याचा पाहू का माय सांभाळू अशी कथा होणार यांची? अगदी बरोबर बोलला ड्रायव्हर तू, प्रत्येक जागी लक्ष नाही देऊ शकत। लक्ष नाही देऊ शकत? अरे जर लक्ष नाही देऊ शकत तर काहीतरी मार्ग काढा ना मग। अरे असा कसा मार्ग काढणार, परिस्थिती काय खोलात लक्ष दिल्यानंतरच मार्ग निघणार ना। हा म्हणून तर तुम्हाला किडनॅप केलं ना, आता तुम्हाला दाखवतो टोंगराभर गाळणामध्ये पिंड्या घेऊन चालायला का वाटते।
अरे आमच्या बाया 250 रुपये रोजीन दिवसभर वाकून कशा रोवणा करते ना ते तुम्हाला दाखवतोच. एक वेळा तुम्हाला निवडून दिलं का झालं, तुम्ही या शहरातून त्या शहरात, त्या शहरातून त्या शहरात, बस. पण साहेब त्या शहराच्या मधामध्ये गाव पण पडते, कधी त्या तुम्ही त्या गावी जाऊन पहा, मग तुम्हाला माहित होईल का आमच्या समस्या काय आहेत. अरे आमच्या पण काही वैयक्तिक समस्या आहे, पण हे मीडियावाले सार्वजनिक करून टाकते. असं बी सुख नाही, तसं बी सुख नाही, कुठं कुठं लक्ष घालायचं आम्ही. साहेब समस्या प्रत्येकाच्या जीवनात येतात साहेब, पण आम्ही गरीब शेतकरी, आमचं नुकसान झालं तर आम्ही कोणाकडे पाहते साहेब. फक्त 2 दिवस साहेब, फक्त 2 दिवस तुम्ही शेतकऱ्याच्या घरी राहून दाखवा, मग तुम्हाला समजेल आमची परिस्थिती काय आहे. तर जेव्हा पावसाळ्यात मातीच्या घराला ओला सुटते साहेब, तेव्हा जागो जागी करते. तुम्ही फक्त 1 दिवस इथे झोपून पा साहेब, मग समजेन तुम्हाला. अरे पण तुम्हाला घरकुल दिलं आहे ना सरकारने, 1,35,000 त्या बापांना घर बांधला जाबे सालिया. ये का बोलताय भाऊ तू. माफ करा साहेब, पण तिकडे निसर्ग आम्हाला साथ देत नाही आणि तुम्ही म्हणता शेती करा. अरे पण सर्व चुका सरकारच्या नसतात. हो सरकारचं नाही चुकत, चुकते ते फक्त आमचं, शेतकऱ्याचं, कास्तकाराचं. दुबार पेरणी करतो तिथं चुकतो आम्ही, विहीर आमच्या विहिरीला पाणी लागत तिथं चुकतो आम्ही. अरे पण कर्जाची सोय आहे, विहिरीसाठी योजना काढलीय सरकारनी. कर्ज अजी कोण देते जी कर्ज आम्हाला, कधी कधी तर विचार येते का शेती करायसाठी 7,000 कर्ज घ्यावं का पोरीच्या लग्नासाठी शेती गहाण ठेवावी. अरे तुम्ही शेतकऱ्याला नुकसान भरपाई म्हणून किती रुपये देता, 2,000 रुपये. अरे त्याच्यापेक्षा तुम्ही आपल्या पोराच्या वाढदिवसाला तुम्ही जास्त पैसे खर्च करता, ते पण एका दिवसात. अरे प्रत्येक व्यक्ती सारखा नाही राहत, कुणाकडे राहते पैसे तर करते खर्च. कोणाकडेच कमी पैसे राहते, सगळ्याकडे कमी राहत पैसे. इकडे आम्हाला भाजी टाकायला कांदा नाही आहे आणि तुम्ही तो कांदा सलाद म्हणून वापरता. करायले का पिकवाचं आणि विकाचं, आम्हाला पोरं बारं नाही, त्यांना शिकवं नाही लागत, त्यांच्या पोरीचे लग्न नाही करायला लागत, आमच्या तब्येती नाही बिघडत का. दरवर्षी 50,000-60,000 रुपये तुम्ही मातीत टाकून पहा, चांगला पाऊस येईन का, चांगली बियाणे भेटन का, चांगलं पीक येईन का, त्या पिकाले भाव भेटन का, काही माहीत नाही. तरी पण आम्ही त्या मातीत राबतो ना साहेब, राबतो ना. काहून राबतो, आम्हाला पण आस असते साहेब, आम्ही ज्याला मत दिलं ना तो आम्हाला न्याय मिळवून देईल. विधानसभेत जाऊन 1,000 शेतकऱ्यांसाठी आवाज उचलन आणि चांगला भाव देईल. पण तुम्ही इथं का करून राहिले, तुम्ही इथं स्वतःला पेन्शन महिना 50,000 रुपये देताय आणि आम्ही शेतकऱ्याला फक्त 6,000 रुपये वर्ष. चांगल्या बियाण्याची सोय करून द्या आणि फक्त शेतीसाठी पाणी द्या. शेतकऱ्याच्या पोराला शिक्षणाची आणि आरोग्याची सोय करून द्या आणि महत्वाचं म्हणजे आमच्या पिकाले भाव द्या. भाऊ पोलीस काय म्हणता मंडळी, कसा वाटला व्हिडिओ? कमी कॉमेडी होता, कमी विनोदी होता, पण गरजेचा होता, कामाचा होता. व्हिडिओला खूप शेअर करा, लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. आणि असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला खाली दिलेल्या लाल बटनवर सबस्क्राईब करा. लाल बटन दिली आहे सबस्क्राईब नाव आहे त्याच्यावर, ते सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. ओके भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये, पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू.